यार अनिश असं नको बोलूस ना यार अनिश तुला अरे प्लीज ना यार अनिश असं नको बोलू अरे पाया पडतो तुझ्या अरे लेटर दे ना यार मला प्लीज ना यार लेटर दे ना यार अनिश असं नको ना करू यार अरे अनिश प्लीज यार पाया पडतो तुझ्या असं लेटर दे ना यार मला मी पुन्हा नाही करणार यार असं अरे अनिश प्लीज ना यार अजून अजून जोरात असं चालत नाही बाबा मिळणार मिळणार लेटर मिळणार जोरात पूजा पण मिळणार फटके पण मिळणार सगळं मिळणार आज मज्जा तुला रडावंच लागेल जोरा जोरा प्रेम करायचं ना प्रेम करायचं अजून जोरात रड जोरात अरे प्रेम करायचंय तर रडावं मी पुन्हा असं नाही करणार तू लेटर प्लीज यार ते लेटर दे ना यार प्लीज अरे माया पडतो यार अरे असं नका ना करू यार फटके पण मिळणार आज चेतनचा बर्थडे अरे मी नाही करणार असं प्लीज बघू बघू काय लिहिलंय बघू मला तुझ्याशी बोलायला खूप आवडते प्रेम करतो तुझ्यावर हे तुला कुठे समजतं आकाशातील चंद्र तारे आणि एवढे उंच नाहीत माझे हात पण तुझ्यासाठी धडधडणार हृदय आहे माझे देशील का जागा हृदयात बनशील का माझी राणी अरे असं का करताय तुम्ही अरे ते लेटर देणार मला अरे तुम्हीच सांगितलेलं ना ते पूजाला द्यायला लेटर देणार पण तुला नाही पूजालाही नाही तिच्या बाबांना देणार नाही कारण काय आहे ना पूजाचे बाबा जे आहेत ना ते इन्स्पेक्टर आहेत आणि ते भडकले की भयंकर शिक्षा देतात आणि त्यात तर तू त्यांच्याच मुलीला पटवतोय अरे असं का करताय तुम्ही मित्र आहात ना माझे मग माझ्या आयटमला पटवायला निघाला होतास तेव्हा कुठे गेले होते रे मैत्री देऊ का हृदयात जागा देऊ अरे आयटम नको म्हणू तिला ती प्रेम करते का तुझ्यावर नाही नाही ते महत्वाचं नाहीये अनिश करतो ना म्हणजे विषय संपला आणि तू तिला लेटर देतोस थांब हे लेटर ना तिच्या बाबांना नेऊन दे प्लीज ते लेटर देणार अरे मी पाया पडतो तुझ्या पण प्लीज मला ते लेटर देणार अरे प्लीज यार मी पाया पडतो यार तुझ्या अरे हवं तर मी ते पाडून फेकून देतो पण असं नको ना करूया ठीक आहे आपण एक डील करूया ठीक आहे एक काम कर हा कागद आम्ही तुला परत देतो ठीक आहे पण त्याच्या जागी आम्हाला गांधीजींचा फोटो असलेला कागद द्यायचा गांधीजींचा फोटो असलेला कागद अरे म्हणजे पैसे रे बाबा पैसे दे लेटर घेऊन जा अरे पण कुठून आणू मी पैसे तुझा प्रश्न आहे बाबा अरे तुझ्या बापाकडे एवढा पैसा आहे भरपूर पॉकेट मध्ये देत असेल ना तुला त्यातला थोडासा पैसा आम्हाला दे ना नाही दिलास ना तर हे लेटर इन्स्पेक्टर शेलारांना नेऊन दे ना अरे प्लीज ते लेटर मला दे मी 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 आणीन पैसे ए त्याला घाबरवू नका ठीक आहे ठरलं तू आम्हाला आज संध्याकाळी 7 वाजता 1000 रुपये आणून दे ना ठीक आहे घरनं निघालास की फोन कर तेव्हा आम्ही तुला जागा सांगू आणि याबद्दल बाहेर कुठे काही सांगितलंस ना तर काय परिणाम होतील माहिती आहे ना हे लेटर जाईल पोलीस स्टेशनला मग तुझ्या घरच्यांना पण कळेल बाहेर काय काय करतोस तू नको अरे असं नको करू मी मी आणीन पैसे आता कसे बोलला तो शाणा मुगा जा 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 घरी जा हा जा ओ जा जा पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य किसलेलं गाजर उकडलेला बटाटा पनीर तांदुळाचं पीठ रवा मटार मशरूम कोबी मीठ मिरची कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस कृती प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर उकडलेला बटाटा कुस्करलेलं पनीर मटार मशरूम हिरवी मिरची कोथिंबीर कोबी मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात मामी कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात बाणाईला भेट घ्यायची आहे देवी वाटलंच मला ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे नमस्ते अंकलजी हमें आपसे कशा करता आलेस तू इथे चारी कर रहा ना काय समजतो काय स्वतःला तू अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?